नमस्कार, मी राकेश, शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ग्रामीण भागातील गणेश घाट होणार अद्यावत, शेडसह बैठकीसाठी आमदारांच्या हस्ते झाले भूमिपूजन। कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरातील तळावर धार्मिक विधीसाठी होत असलेल्या नागरिकांचा ओढा लक्षात घेता अद्यावत गणेश घाट बनवण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भुईर यांच्या उपस्थितीत करण्यात आले। त्यामुळे धार्मिक विधीसाठी होणारी धावपळ आता कमी होणार असून ग्रामस्थांना हाकेच्या अंतरावर सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमासाठी गावच्या तलावावर नागरिकांचा ओढा अजून मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे मत आमदार विश्वनाथ भुईर यांनी यावेळी व्यक्त केले। कोरोना काळामध्ये उघडे कोळीवळी असेल हे गावांच्या मध्ये हिऱ्याचा पाडा, एक प्रथा अशी पडली की बाबा कोरोनाच्यामुळे इथे आमचे पहिले आपले विधी व्हायचे 5 मैल, तिकडे जाण्याचं लोक टाळत होते कारण एवढी गर्दी घेऊन तिकडे जाणं मग परत कोरोनाची लागण होणार हे ते, या उद्देशाने सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि दशक्रियेच्या विधी आहे त्या ह्या तलावावरती होऊ लागल्या। आता प्रत्येक दशक्रियेला मी उपस्थित असतो, मागच्या पावसाळ्यामध्ये पाऊस आला की लोकांचे हाल व्हायचे, ऊन पडला तरी हाल व्हायचे, मग अशा वेळेला असं एक गावकऱ्यांनी हे केलं की बाबा इथे कायमस्वरूपी एक पत्राशेड असावी जेणेकरून उन्हापासून पावसापासून लोकांना संरक्षण मिळावं आणि विधी आहे तो व्यवस्थितपणे पार पडावा। मग त्यामुळे माझ्या स्वतःच्या निधीतून हा इथे पत्राशेड या दशक्रिया विधीसाठी बांधण्याचा प्रस्ताव तयार केला। आज त्याच्या कामाचं भूमिपूजन होत आहे, मला वाटतं उद्या परवापासून कामसुद्धा चालू होईल। एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न लोकांना आमचा पहिल्यापासून झालेला आहे आणि त्या उद्देशानेच ही शेड इथे उभारली जाणार आहे जेणेकरून लोकांना जो त्रास होतो, कारण कसं होतं अचानक सकाळी लोक येतात, अचानक पाऊस आला की लोकांची पळापळ व्हायची, छत्री घेऊन इथे बसायला जागा नसायची, मग ही गोष्ट पुढे घडू नये आणि हा विधी हा व्यवस्थित पार पडावा ह्यासाठी हा निधी देऊन हे शेडचं काम आता याचं भूमिपूजन आपल्या साक्षीने इथं झालेलं आहे आणि चांगलं काम गावकीसाठी केल्याचा आनंदसुद्धा मला होतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। कल्याण परिसरातील ग्रामीण भागात नागरिक धार्मिक विधी उरकण्यासाठी वाहत्या पाण्याच्या दिशेने जाण्यासाठी पावले उचलतात, मात्र वाहत्या पाण्याची ओढ असणारे 5 मैल हे कल्याण शहरापासून तब्बल 12-15 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्यातच वाहतूक अपघाताबरोबरच वाहतूक पोलिसांची भीती मनात ठेवून प्रवास करावा लागतो, मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोना संकट काळात सर्वच वाहतुकीचे मार्ग बंद असल्यामुळे धार्मिक विधीसाठी ग्रामस्थांनी गावच्या तलावात विशेष महत्व दिले गेले। परिणामी गावच्या तलावावर मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी होऊ लागल्यामुळे ग्रामस्थांची प्रवासादरम्यान होणारी कुचंबना कमी झाली आहे। गावच्या तलावावर होणारे धार्मिक विधीसाठी ग्रामस्थांना योग्य ती सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी गणेश घाट परिसरात शेडसह बैठक बनवण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भुईर यांच्या हस्ते करण्यात आले। या शेड आणि बैठकीमध्ये होणाऱ्या काळात ग्रामस्थांना धार्मिक विधीसाठी होत असलेली नैसर्गिक अडचणपासून सुटका मिळाला असून धार्मिक विधी व्यवस्थित पार पडणार आहेत असे मत आमदार विश्वनाथ भुईर यांनी यावेळी व्यक्त केले। या भूमिपूजनासाठी माजी नगरसेवक जयवंत भुईर, प्रभुनाथ भुईर, वैशाली भुईर, पुष्पा भुईर, सुनील खरुक, वडार कारभारी, भरत भुईर आदी जण उपस्थित होते। शहरी वार्ता कल्याण। डोंबिवली परिसरात नाले सफाईच्या नावाखाली ठेकेदारांकडून नागरिकांच्या तोंडाला पुसली पाने, सोनारपाडा परिसरातील नाले सफाईत लाखोंचा भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ठेकेदारांचे चांगभले। मान्सून पूर्व नाले सफाईच्या मुद्द्यावर महापालिकेकडून दरवर्षी राबवले जाणारे नियोजन कोलमडते, त्यामुळे पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन स्थानिकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागते असा आरोप करत भ्रष्टाचार शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश शांताराम म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे। तर ते पुढे म्हणाले की नाले सफाईवर प्रत्येक वर्षी पालिकेकडून करोडो रुपये खर्च केले जातात, मात्र नाले सफाईच्या नावाखाली ठेकेदारांकडून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत।
अधिकाऱ्यांच्या संगनमताने नाले सफाईत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे असा आरोप करत गणेश म्हात्रे यांनी नाले सफाईतील दोषींवर कारवाईची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. दुर्दैव म्हणायचं कल्याण डोंबिवली महापालिका नागरिकांचं इथले स्थानिक नगर सेवक बिलकुल लक्ष देत नाहीत. ही गाव कल्याण डोंबिवली महापालिकेत 2016 विलीन झाल्यापासून तर आज 2022 पर्यंत नाले सफाई केली गेली जात नाही. फक्त कचरा काढला जातो आणि काळ काढले तर दिलं फेकलं जा. आज म्हणजे अधिकारी व स्थानिक नगर संघटनेने हा भ्रष्टाचार चालू आहे. दुर्दैवी बाब ह्या प्रकरणी 28 मार्च 2022 स्थानिक आमदार राजू पाटील यांनी पाणी दौरा केला या गटार बांधकामाच्या घरवाराबाबत तेव्हा ही जी मोरी आहे दिसते आपल्यासमोर. ही जी मोरी आहे ही 1965 मोरी बांधली गेलेली आहे. 1965 ते 2022 पर्यंत याचा गाळ काढला गेलेला आहे. 28 मार्चला जेव्हा पाणी दौरा होता आपल्याला तेव्हा संबंधित ठेकेदार गुरुनामे यांनी पावसाळ्यापुढे आम्ही ही मोरी साफ करतो आणि पालिकेचे जे अधिकारी होते त्यांनी म्हणजे वरचा मॅलावर गाळ काढून आम्ही सफाई करतो असं आम्हाला आमदारांसमोर सांगूनही त्यांनी आजपर्यंत कोणती काही कारवाई केली गेली नाही. फक्त त्यांनी कचरा काढला काय तसंच आहे. हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ही तर नाली नाही तर समोरची जे एमएटीसी विभागाचं औद्योगिक क्षेत्र आहे म्हणजे जयंती त्यांचा हा गाला परंतु हा ह्या परिवार संपूर्ण नाले हे फक्त कचरा काढून संबंधित सब ठेकेदार अर्जुन दातार श्याम भोईर हे सब ठेकेदार असून मुकेश ठेकेदार हा सिंधी नावाचा कोणीतरी ठेकेदार आहे त्याची आम्हाला कल्पना नाही. म्हणजे ह्या भ्रष्टाचारामध्ये इथल्या महापालिकेचे अधिकारी यांच्या संगनमताने हा मोठा भ्रष्टाचार घोटाळा उघड झालेला आहे. माझी मान्य आयुक्तांना विनंती आहे का संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबित करून कठोर कारवाई करावी. अन्यथा पावसाळ्यामध्ये पूरग्रस्त निर्माण झाल्यास या विभाग सर्व नागरिकांना घेऊन मी हा रस्ता रोको आंदोलन करेल याची आयुक्तांनी नोंद घ्यावी. कल्याण डोंबिवली परिसरात नालेसफाईचा शिळपाटा रस्त्यालगत असणाऱ्या शंकरनगर सोनारफाळा परिसरातील नेपच्यून हॉस्पिटल शेजारी नाल्यातील कचरा व झाडे झुडपे तोडून नाल्याच्या बाजूला टाकण्यात आले आहेत. नाला व मोरीतील गाळ मात्र तसाच ठेवला गेल्याने नाल्यातील प्रवाह तुंबलेला राहिल्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण आहे. परिणामी नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन नुकसान होण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. मुख्य ठेकेदाराच्या सब कॉन्ट्रॅक्टर अर्जुन दाते व श्याम भोईर यांचा नालेसफाई करताना अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार. शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश शांताराम म्हात्रे यांनी पुराव्यासह उघड केल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. नालेसफाईबाबत मोऱ्यांची व त्यावरील नाळ्यांची पाहणी 28 मार्च 2022 रोजी स्थानिक आमदार राजू पाटील यांनी केली होती. तेव्हा सुद्धा MSRDC ठेकेदारांकडून गटारांच्या बांधकामात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात आली होती. याच गटारात व मोऱ्यांमधील साचलेले गाळ येत्या पावसाळ्यापूर्वी काढण्यास MSRDC व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. तरी या कामचुकार अधिकाऱ्यांनी सब ठेकेदाराशी संगनमताने नाल्यातील फक्त कचरा काढून त्यातील गाळ काढण्याचा दिखावा केला आहे. येत्या पावसाळ्यात पावसाचे पाणी विभागात साचून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यात जबाबदार कोण असेल असा सवाल देखील म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाला केला आहे. याची दखल महापालिकेच्या आयुक्तांनी घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा सोनारफाळा चौकात रास्ता रोको आंदोलन छेडू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पहिल्या पावसात कल्याणात नालेसफाईची पोलखोल. नालेसफाई न झाल्यामुळे रस्त्यावर साचले चिखलाचे तळे. ठेकेदाराचे नालेसफाईच्या नावाखालीच चांगबलं. पालिकेच्या नालेसफाईचा करोडो रुपयांचा निधी. कल्याण शहरात पहिल्या पावसाने नालेसफाईची पोलखोल केल्यामुळे पालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. ठेकेदाराकडून नालेसफाईच्या नावाखाली शहराच्या तोंडाला पाणी पुसण्याची कामे केल्यामुळे शहरात पावसाचे पाणी रस्त्यावर साचून जागोजागी चिखलाचे तळे साचले गेले आहे. परिणामी साचलेल्या पाण्यातून रस्त्यावरून प्रवास करणे हे धोक्याचे झाले होते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उरला नसल्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी सखल भागात रहिवाशांच्या घरात घुसून नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. हीच परिस्थिती पावसावर राहिली तर घरात राहणं धोक्याचं होऊन जाईल. त्यामुळे तत्काळ शहरातील लहान मोठे नाळे सफाई करून पावसाच्या पाण्याचा मार्ग मोकळा करून घ्यावा अशी मागणी पीडित नागरिकांकडून करण्यात आली आहे. कल्याण शहर आणि परिसरात सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते.
पावसाचे पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या गटारामध्ये प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत असून रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चिखलाचे तळे रस्त्यावर तयार झाले आहेत। पहिल्या पावसाने शहरात हजेरी लावताच संपूर्ण व्यवस्था कोलमडण्याचा प्रकार कल्याण शहराला नवा नाही। रस्ते, नाले आणि इतर पायाभूत सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र पावसाळापूर्व कामांसाठी त्यावर पुन्हा खर्चाचे आलेख चढवले जातात। तरी देखील एकूण व्यवस्थेमध्ये सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली, त्यामुळे वाहतुकीचा वेग देखील मंदावला आणि शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। मात्र दरवर्षी ही स्थिती का निर्माण होते याचा सखोल अभ्यास करून विचार करण्याची तसदी कोणताही अधिकारी घेताना दिसत नाही। रस्ते बांधताना अथवा विस्तारीकरणादरम्यान पावसाच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे, नाहीतर पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जाणे हे शहरासाठी नवीन नाही। मात्र या सर्व प्रकारात ठेकेदारांचे चांगबल झाल्याने पालिका प्रशासन अशा ठेकेदारांवर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या संदर्भात पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही। शहरी वार्ता कल्याण। माजी नगरसेवक जयवंत भुईर यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। जयवंत भुईर यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी सुहासिनींकडून औक्षण करून आई एकवीरा चरणी प्रार्थना करण्यात आली। जयवंत भुईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांकडून एकच गर्दी करण्यात आली होती। सरतेशेवटी जयवंत भुईर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। जयवंत भुईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार विश्वनाथ भुईर, प्रभुनाथ भुईर, अर्जुन भुईर, महेश केणे, सुनील खरू, वडार काळभारी, सुमित भुईर, जितू भंडारी, भरत भुईर, मनोहर व्यापारी, स्वाती पाटील यांच्यासह चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या होत्या शहरी वार्ता। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी शहरी वार्ता मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।